याशिवाय 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आयकर आकारला जाईल, तर 15 लाखांवरील उत्पन्नावरती 30% आयकर आता आकारला जाणार आहे. तर जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल झालेला नाहीये, त्यामुळे आपण बघू शकतो आता इन्कम टॅक्स संदर्भात मोठा निर्णय आजच्या या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे. 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आयकर लागणार आहे. याशिवाय आपण बघूयात काय स्वस्त. आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी अजित जोशी हे फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत, जे की अर्थविषयाचा अभ्यास करतात. सर, आपण बघतोय आज केंद्राचा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे, या अर्थसंकल्पासंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, एकतर एक सीए म्हणून सांगायचं तर या अर्थसंकल्पात काही करांच्या संदर्भातले धक्कादायक बदल पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10-12% आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 15-20% होईल. बायबॅकवरही इन्कम टॅक्स लागेल. ह्या गोष्टी संपूर्णतः अनपेक्षित होत्या. त्या तुलनेत जे मिळालेले फायदे आहेत ते अगदीच नगण्य आहेत, आणि तेही फक्त न्यू रेजिममध्ये आहेत. आणि ते म्हणजे पगारावरचं स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते 50-75 हजार केलंय, आणि फॅमिली पेन्शनचं डिडक्शन 15-25 हजार केलंय. त्याचबरोबर 3-7 लाखावरती 10% कर आणलेला आहे. माझ्या मते ह्यातनं मिळणारे फायदे तुलनेत नगण्य आहेत. परंतु नोकरदार वर्ग जो आज मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गेलेला आहे, त्याला टॅक्सेशनमध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोन्ही टॅक्सेशनमध्ये झालेली वाढ ही काहीशी धक्कादायक ठरेल. निश्चितच, मात्र नवीन जी कर प्रणाली आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले, मात्र जुन्यामध्ये कुठलाच दिलासा देण्यात आलेला नाहीये. या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नाही, सरकारचं हे धोरण आहे, सांगितलेलंच हे धोरण आहे, जाहीर केलेलं धोरण आहे की हळूहळू त्यांना जुनी प्रणाली पूर्णपणे रद्द करून फक्त नवी प्रणाली ठेवायची आहे. आता जरी त्यांनी पर्याय ठेवलेले असले तरी भविष्यात ते पूर्णतः जुनी प्रणाली रद्द करायची आहे. त्यामुळे जुन्या प्रणालीत त्यांनी काहीच फायदा दिलेला नाही. निश्चितच, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर आपण बघतोय करदात्यांसाठी आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. 12 ते 15 लाखांपर्यंत 20% कर आकारला जाणार आहे. 15 लाखांवरील उत्पन्नासाठी 30% कर आता लागणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर नवीन प्रणालीमध्ये दिलासा आहे, मात्र जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल यंदा केंद्र सरकारनं केलेला नाहीये, त्यामुळे नवीन प्रणालीमध्ये 3 लाखांपर्यंतचा कर आकारला जाणार नाहीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.